स्थानिक आमदार रमेश लटके यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे असा दावा केलेला आहे. आपण पाहूया. आल्यानंतर मला अशी माहिती मिळाली की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, पण आग लागल्यानंतर धूर इतका मोठ्या प्रमाणावर आतमध्ये कोंडला गेला होता. कारण पूर्ण तुम्ही बघितलं तर काचेचं क्लायडिंग इमारतीच्या भोवती असल्यामुळे धूर बाहेर जाऊ शकला नाही. सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला की काचा फोडण्याचा, पण त्या काचा इतक्या टफ होत्या की त्या सहजगत्या फुटत नव्हत्या. आणि तोपर्यंत फायर ब्रिगेड आल्यानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी शिड्या लावून काचा फोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि धुराच्या लोटामध्ये फायर ब्रिगेडचे 8 ते 10 जवान ऑक्सिजन मास्क लावून आतमध्ये सर्च ऑपरेशन करत आहे. आता थोड्या वेळातच सर्च ऑपरेशन संपेल अशी त्यांनी मला माहिती दिली. आता जी काय परिस्थिती, तुम्ही प्राथमिक माहिती आता फायर ब्रिगेडकडनं घेतली, किती जण तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आहेत? कारण आगीचा दाह जो आहे तो तिथे जास्त. एक बच्चू आणि 2 रुग्ण होते त्यांना काढण्यात आलेलं आहे.